कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि रहा आमच्या सोबत। नागरिकांची प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी प्रहारचे जनता दरबार व धरणे आंदोलन। सोलापूर मधील उत्तर तहसीलदार कार्यालयात कार्यरत असलेले तहसीलदार विनोद नन्नावरे हे ज्येष्ठ नागरिक तसेच जनसामान्यांची पिळवणूक करीत आहे। ज्यांच्याकडे पैसे मिळत नाही त्यांची कामं थांबवून त्यांना नाहक त्रास देत असल्याने प्रहार जनशक्ती पक्ष व शेतकरी संघटनेच्या वतीनं उत्तर तहसीलदार कार्यालयासमोर जनता दरबार व धरणे आंदोलन करणार आहेत। प्रहार संघटनेच्या वतीने आज उत्तर तहसीलदार रणावरे यांच्या कामकाजाची चौकशीची विनंती जिल्हाधिकाऱ्यांना केलेली आहे। वेळोवेळी पत्र देऊन सुद्धा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कुठलीही दखल घेतलेली नाही, त्यामुळे आंदोलनाचा पवित्रा प्रहार संघटनेच्या वतीने आज इथे आजमावण्यात आलेला आहे। तरी वेळीच त्यांना जर तुम्ही त्यांच्यावर कारवाई केली नाही किंवा निलंबनाची कारवाई जर तुम्ही केली नाही तर दिनांक 26 जानेवारी रोजी मोठ्या प्रमाणात आगळं वेगळं आंदोलन करून आणि त्या आंदोलनाची जी काही दिशा आहे ती प्रहार संघटनेकडून ठरविण्यात आलेली आहे आणि यामध्ये काही जर चूक बरं वाईट झालं तर पूर्णतः जबाबदारी जिल्हाधिकारी व प्रशासनावर राहील। मी प्रहारच्या वतीने आपल्याला निवेदन करतो, सामान्य जनतेला निवेदन करतो की आपण जे आपले अडीअडचणी असतील कुठलेही काम असू दे महसूल प्रशासनात त्यांनी प्रहार संघटनेशी संपर्क साधावा अशी नम्र विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। कॉमन न्यूज साठी प्रतिनिधी इकबाल अत्तार, सोलापूर।